महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हनुमान चालीसा म्हणण्याला जर देशद्रोह लावत असेल ते एक लक्षात ठेवा, हनुमान भक्त आणि राम भक्त हे मुख्यमंत्र्याला कधी माफ करणार नाही। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले हे विसरू नका, कारण की महाराष्ट्राची जनता चांगली जाणते। जर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्री बनले आणि महाराष्ट्राचं वाटोळं लावलं आहे याच्या संदर्भात सुद्धा देशाची जनता आणि महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे। हिंदी में सर, शिवसेनेचा आरोप आहे, शिवसेनेचा आरोप आहे की रवी राणा आणि नवनीत राणा हे दोघेही नाटक करतात। आता असं आहे, देशद्रोहाचा गुन्हा त्यांनी दाखवला, या ठिकाणी लॉकअप मध्ये त्यांनी टाकलं, त्या ठिकाणी जेल मध्ये त्यांनी टाकलं, हॉस्पिटल मध्ये नवनीत राणाला नाही नेण्यासाठी जेलरवर प्रेशर आणलं, त्या ठिकाणी संजय राऊतनी 20 फूट गाडण्याची धमकी दिली आणि तुमचे मशानामध्ये गौऱ्या पाठवलेल्या आहेत त्याच्या संदर्भात धमकी दिली, शिवसेनेचे लोक आमच्या घरावर हमला करतात, आमच्या घरावर दगडफेक करतात, हे सगळं जर नाटक आहे तर महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहे। आणि नक्कीच जर हनुमान चालीसा वाचणाऱ्याला जर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर हे कोर्टाने सुद्धा नोंदलेलं आहे की देशद्रोहाचा गुन्हा बनतच नाही, तरी खोटा गुन्हा दाखल केला मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून संजय पांडेनी, हे खोटं नाही आहे, हे देश आणि महाराष्ट्रातली जनता पाहत आहे आणि त्यांना धडा हनुमान भक्तांनी राम दत्त।